हॅलो हॅलिओन आजचा आपला हा व्हिडिओ आहे तो थोडासा वेगळा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आर सी सी विहिरीचे फायदे काय आहेत बऱ्याच लोकांना आर सी सी विहिरीचे फायदे काय आहेत हे माहीतच नाही पण सरकारकडून आर सी सी विहिरीसाठी जवळजवळ शंभर टक्के अनुदान आहे ते प्रोव्हाइड केलं जातं मग या विहिरीचे फायदे किती असतील सो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीसाठी सरकारकडून किती अनुदान दिलं जातं व त्यासाठी अटी कोणत्या आहेत थोडक्यात ते आपण सुद्धा या व्हिडिओमध्ये डिस्कस केले आहेत त्याचबरोबर आर सी सी विहिरीचे मेन म्हणजे फायदे काय आहेत हे आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे सो हा व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत वॉच करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिला फायदा आर सी सी विहिरीचा असा आहे की साईटला जी माती आहे कचरा किंवा जी घाण आहे ती पूर्णपणे थांबते म्हणजे आर सी सीमध्ये विहीर असेल तर ते कचरा घाण वगैरे काही पडत नाही सो त्यामुळे पाणी आहे ते शुद्ध राहतं तसेच जी माती किंवा अदर कोणतंही मटेरियल त्या विहिरीमध्ये न पडल्यामुळे त्या पाण्याची जी पातळी आहे तीसुद्धा वाढते म्हणजे विहिरीमध्ये पाण्याचा साठा आहे तो जास्त राहतो त्याचबरोबर जी समजा पस्तीस व्याजची तुमची ऑलरेडी आत्ता विहीर आहे पण ती आर सी सीमध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन केलेलं नाही त्या विहिरीचं तर त्या केसमध्ये त्याचा जो स्लोप असतो म्हणजे जे खोदकाम करताना जो स्लोप असतो तो, तो थोडासा तिरका असतो आणि त्यामध्ये व्याजचं जर ते कॅल्क्युलेशन केलं तर जवळजवळ तुमची एक गुंठा जागा आहे ती एक्स्ट्रा जात असते त्या केसमध्ये तीच समजा तुम्ही आर सी सीमध्ये समजा फक्त चार इंचीमध्ये रिंग कास्टिंग आपण करतो ते काय डिपेंड असतो सोडा म्हणजे किती तुमचं खोल असेल तर त्यावर त्याची जी थिकनेस असते ती डिपेंड असते पण आपण कन्सिडर करताना चार इंची थिकनेसची व्हर्टिकल आपण रिंग आहे ती आपण कास्टिंग करत येत जातो सर्क्युलर शेपमध्ये ओके तर त्यामध्ये तुमची जी जागा आहे म्हणजे साईडची जी जागा आहे ती तुमची वाचलीच का जी तिरकी होती ती त्यामध्ये त्यामध्ये तुमचं पस्त तीस व्यास असेल पस्तीस व्यासाची जर विहीर असेल तर त्यामध्ये जवळजवळ तुम्हाला एक हजार स्क्वेअर फीटची जागा आहे ती तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे जी की आत्ता तुमची ऑलरेडी विहिरीमध्ये गेली होती त्या विहिरीमध्ये त्या जागेमध्ये सुद्धा तुम्ही आता पीक घेऊ शकता जर तुम्ही आर सी सीमध्ये कन्स्ट्रक्शन केलं तर आर सी सी विहिरीमुळे अपघातापासून सुद्धा संरक्षण होतं तर ते कसं तर आपण न्यूजमध्ये ऐकत असतो की लहान मुलांचा महिलांचा किंवा जनावरांचा विहिरीत बुडून मृत्यू तर त्याचं कारण असतं की आपण ज जा, जमिनीच्या वरती म्हणजे विहिरीमध्ये आत कोणत्याही जीवितहानी होऊ नये यासाठी आपली बाहेर आपली उपाययोजना काही नसते जमिनीच्या वरती तसेच ज्यांना पोहता येतं म्हणजे अगदी जे तरुण वर्ग आहेत त्यांना पोहण्यामध्ये एक्सपर्ट असतात सो त्यांचासुद्धा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झालेला असतो कारण त्याचे रिझन असे असतात की खाली गाळ असतो माझी सा खाली मातीची कोलॅप्स होऊन जी, जी गाळ साठलेला असतो त्यामुळे पाण्याची पातळी कमी आणि गाळाची पातळी जास्त सो त्यामुळे खाली आतमध्ये उडी टाकल्यानंतर आपली हालचाल काही होत नाही सो त्या केसमध्ये दुर्दैवी मृत्यूसुद्धा होऊ शकतो सो अशा केसेससुद्धा पुढे आलेल्या आहेत त्या न्यूजमध्ये आपल्याला ऐकायसुद्धा मिळाले असतील आ, ओके सो समजा आपण आर सी सी विहीरमध्ये कन्स्ट्रक्शन करताना जमिनीच्या वरती समजा चार फीट आपण आर सी सी कास्टिंग केली सो ही जे अपघात आहेत ते आपण पूर्णपणे टाळू शकतो सो हा एक आपला एक महत्त्वाचा बेनिफिट आहे आर सी सी विहिरीचा त्याचबरोबर समजा तुम्ही आर सी सी विहीरमध्ये मच्छीपालनसुद्धा सुद्धा करू शकताच तसेच दगडी विहीर बांधकामापेक्षा आर सी सी विहीर आहे ती सेफ्टी असते समजा दगडी विहीर बांधकाम करत असताना लेबरकडून किंवा एखादा दगड आहे तो ठिसू असेल तर एक दोन दगड गेले तर विहिरीचा काही पार्ट आहे तो ढासळण्याचे चान्सेस असतात किंवा पूर्ण विहीर सुद्धा कोलॅप्स होऊ शकते पण याच्या उलट समजा आर सी सी विहीर आपण बांधली तर त्या केसमध्ये विहीर कोलॅप्स होण्याचे चान्सेस फार कमी असतात कारण त्यामध्ये स्टील आपण यूज केलेलं असतं तसेच दगडी विहीर बांधकाम किंवा चिऱ्यामध्ये विहीर जी बांधकाम करतो त्याच्यापेक्षा आपल्याला आर सी तो, तो। ही ही ते ते सी विहीरमध्ये आपल्याला खर्च आहे तो कमी येतो तसेच ही विहीर आहे ती कोणत्याही टाईपची जरी जमीन असेल तर तिथे आपण आर सी सी विहीर बांधू शकतो पण त्यामध्ये काही टेक्निकल गोष्ट आहे म्हणजे तुमची डेप्थ किती आहे पाया किती फुटावर हो आहे यावर त्याची जी साईज आहे म्हणजे बीमची साईज बीम किंवा जी रिंगची साईज आहे ती मॅटर होते सो काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या क्लिअर होणंसुद्धा गरजेचं आहे समजा काळवट रान असेल तर म्हणजे खोली जास्त असेल तर आ, ओके आरसीसी विहिरीचे फायदे काय आहेत हे आता आपण पाहिलं तर आता आपण आर सी सी विहिरीसाठी अनुदान किती मिळतं हे आपण पाहू तर सरकारची मनरेगा सिंचन विहिरीसाठी अडीच ते साडेतीन लाख रुपयेपर्यंत आपल्याला अनुदान मिळू शकतं पण हे अनुदान सँक्शन झालं झाले आपल्याला दोन वर्षाच्या आतमध्ये विहिरीचं जे बांधकाम आहे ते कम्प्लीट करावं लागतं तसेच हे जे पाणी आहे विहिरीचं ते आपण शेतीसाठीच वापरणार आहे सो त्यासाठी जी मोटर लागणार आहे मग त्या मोटरसाठी जे थ्री पेज मीटर लागणार आहे ते यम एस करून आपल्याला थ्री पेज मिळतं त्याचं जे बिल आहे ते आपल्याला कमी येतं सो हा एक आपल्याला एक्स्ट्रा बेनिफिट आहे आ, ओके तुम्हाला विहिरीचे फायदे तसेच अनुदाना रिलेटेड जी माहिती आहे ती मिळाली असेल जर तुम्हाला आर सी सी विहिरीचं जे बांधकाम आहे ते आपण कसं केलं पाहिजे याची समजा तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून कळवू शकता आणि हो जर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला बाकी विसरू नका थँक्यू